नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेशन काळजे आणि आज आपण पाहणार आहोत यूडायस प्लस कसं सर्टिफाय करायचं। तर बघा मित्रांनो, आपण स्मार्टफोनच्या माध्यमातूनच आपण ते सर्टिफाय करणार आहोत। तर बघूया, तर सगळ्यात अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यूडायस प्लस गव्हर्नमेंट जी साईट आहे यूडायस प्लस ती साईट या ठिकाणी टाकायची आहे। मित्रांनो बघा, या ठिकाणी यूडायस प्लस गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट टाकल्यानंतर ज्याचा इंटरफेस असा दिसेल, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला युजर नेममध्ये आपल्या शाळेचा यूडायस नंबर जो असेल तो टाकायचा आहे। मित्रांनो बघा, मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ मी पाठवत जाईल। त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो। त्यानंतर कॅप्चा, त्यानंतर लॉग इन। बघा मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला या ठिकाणी। बघा, आता हे डेस्कटॉप वर्जन आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, लक्ष दिलं तर हे डेस्कटॉप साईट या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे अगोदरच, जेणेकरून आपल्याला जे पेज आहे ते पूर्ण आपल्याला दिसेल, पूर्ण पेज आपल्याला दिसेल त्या ठिकाणी। तर बघा या ठिकाणी, त्यानंतर आपण थोडंसं मोठं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। क्लिक हेअर टू ओपन डी सी एफ टू फाईल द डाटा। आपण डाटा जो भरलेला आहे यूडायस प्लसमध्ये त्या ठिकाणी आपण क्लिक करूया। बघा, क्लिक केल्यानंतर एक असा ऑप्शन दिसतं इम्पॉर्टंट नोट्स, तर या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आपण जे यूडायस प्लसमध्ये जी माहिती भरलेली आहे ती आपल्याला दिसायला लागेल। बघा मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने दिसायला लागेल। आता वरती स्टेटस पण दिसतं मित्रांनो, बघा नॉट सर्टिफाईड, मुख्याध्यापकाचं नाव एका कोपऱ्याला वेलकम टू इथं दिसते नाव, त्यानंतर मोबाईल नंबर दिसतो मुख्याध्यापकाचा, बरोबर सगळं पूर्ण या ठिकाणी डिटेल माहिती दिसते। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शाळेचं नावसुद्धा आहे, यूडायस कोडसुद्धा आहे। तर आपल्याला सर्टिफाय करायचं सांगितलेलं आहे, जिल्हा परिषदेत आदेश आलेले आहेत की यूडायस प्लस सर्टिफाय करा। तर सर्टिफाय करण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही, आपण आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सुद्धा सर्टिफाय करू शकतो। बघा मित्रांनो, तर या ठिकाणी आपण कंपॅरिझन अँड सर्टिफाईड डाटा हा बघा ऑप्शन दिसतो या ठिकाणी, कंपॅरिझन अँड सर्टिफाईड डाटा या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मित्रांनो क्लिक केल्यानंतर हा असा इंटरफेस या ठिकाणी दिसेल तुम्हाला। दिसल्यानंतर या ठिकाणी डिक्लेअर्ड बाय या सर्टिफिकेशन मॉड्यूल या ठिकाणी दिसते, आणि या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आय हेअर बाय डिक्लेअर दॅट द इन्फॉर्मेशन एंटर इन डाटा कॅप्चर फॉर्मॅट डी सी एफ बाय मी ॲज पर द डी सी एफ रिसिव्ड इन दिस ऑफिस विच इज सर्टिफाईड द प्रिन्सिपल हेड टीचर ऑफ दिस ऑफ दॅट स्कूल अँड व्हेरीफाईड बाय सी आर सी। म्हणजे याने सांगितलेलं आहे की मी केंद्रप्रमुखामार्फत हे प्रमाणित केलेलं आहे अगोदर, सर्व केंद्रप्रमुखाने सुद्धा याच्यामध्ये सर्व माहिती बघितलेली आहे, तपासलेली आहे, आणि मी आता याला प्रमाणित करत आहे। आता या ठिकाणी डिक्लेअर्ड बाय म्हटल्यावरती या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव लिहायचं आहे मुख्याध्यापकाचं, शक्यतो कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं तर खूप छान। बघा या ठिकाणी मी टाकतोय, बघा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकाचं नाव टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर त्याचं डेजिग्नेशन, डेजिग्नेशन म्हणजे काय तर त्याचं पद, तो कोणत्या पदावर आहे, मग आपण लिहूया हेडमास्टर, बघा हेडमास्टर या ठिकाणी आलेला आहे हेडमास्टर। त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे जो आपल्याला स्क्रीनवरती दिसलेला होता तो, बघा बघा एवढी सगळी माहिती लिहिल्यानंतर आपण इथं खाली ऑप्शन येतोय सर्टिफाय डेटा, सर्टिफाय डेटावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी सर्टिफिकेशन, बघा या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो। बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता डी सी एफ सर्टिफाईड सक्सेसफुली या ठिकाणी असा मेसेज आलेला आहे मित्रांनो। बघा आणि याची स्क्रीनशॉट आपण काढू शकतो की बाबा पुरावा म्हणून आपल्याला। बघा या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा काढलेली आहे की डी सी एफ मी सर्टिफाय केलेली आहे। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, कारण आपण जास्त वेळ न घेता 2 किंवा 3 मिनिटातच आपण हा डी सी एफ यूडायस प्लसचा डाटा सर्टिफाय करू शकतो। धन्यवाद मित्रांनो।